أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والفجر وليال العشر والشفع والوتر والليل إذا يسر هل في ذلك قسم لذي حجر ألم تر كيف فعل ربك بعاد إرم ذات العماد التي لم يخلق مثلها في البلاد وثمود الذين جابوا الصخر بالواد وفرعون ذي الأوتاد الذين طغوا في البلاد فأكثروا فيها الفساد فصب عليهم ربك سوط عذاب إن ربك لبالمرصاد. الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى أما بعد. जी कोणती आयत होतं तिलावत करून गेली ही सुरे सुरतुल फजरची आयत होती. सुरतचे पहिले लफ पहिलं जे कोणतो लफ्ज आहे वल फज तिजे उपरकस ही सुरतेचे नाव धरून गेला हा इको मक्की सुरत हिजे भीतर को अल्लाह ताला बास्टीदाचे पसमो खान पूर्णी कौमाचे हवाले देऊन हे साबित करू चालाडे की निक्की करतली माणसा जरी अल्लाह समाबिला निक्को राहता देखो नोकटे करतात दुनिया भीतर को त्यांच्यावर वबाल येता आखरते भीतर को त्यांची बर्बादी राहता निक्की करतली माणसाचं अंजाम दुनिया भीतर को निक्को राहता आखरतो भीतर को निक्को राहता हे बुनियादी मौजू पर सूरत अशी भीतर तकरीबन 30 आयतो असे फरमावता अल्लाह ताला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शुरू ते अल्लाह चे नावीन जे कोण उरलो मेहरबान आणि भरली मुशफिक वाटले वल फज कसम असे फलाखतची वलयालिन अश निदा धा राताची वशफई वल वत्र जुफ्त अदत आणि ताकदची वल्लैल इदा यस रातीची जी किता वता हल फी दालिक कसम लिज़ी हिज्र काही चीजें भीतर अकलमंदा सबब कसम पूरा जान है या अल्लाह ताला चंद चीज कसमों खान अपनी अपनी संगाटे पल्ली मरतबा सांगून गेले की जे घेता अल्लाह ताला कसम खाता तरी समे जे कोणती अपनी सांगू छाता तीज अपनाची ताकीद करूच्या सबब त्याची अहमियत बयान करूच्या सबब अल्लाह ताला कसमो खाता आणि ती किस्माची चिजेची कसम खाता जे कोणती चिजेची अल्लाकडे को अहमियत राहता माणसाकडे को अहमियत राहता पहिले जे कोणती अल्लाह कसम खालो फाला उक्ताची जे तर रात बसून दिस येतं तारीखी खतम जाऊन उजवाड येतं अंधार खतम जाता उजवाड येतं हे जी अल्लाह ताला फाला उक्ताची कसम खालो आणि हर जुल्म वसूची असे तिजे पाटीर निक्को दौर येऊचे असे जे किसी अंधार दाना मग घुसवाडे होचे राहतात जालिमाना दौर झाला मग फितना फसासो दौर झाला मग निक्को दौर को येऊचे राहता तेज बिन फाला वक्ताचे अल्लाह ताला कसम खानो वलयालिन अश धार राताची कसम खानो धार राहतो बलन कोण अक्सर मुफस्सिरीन बरोला हा बाकी बाज रिवायात कोई नीताईद भी तर राहता ये ज़िलहिज्जा साची धारा था तेजी धा मुबारक अय्याम भल्ली फजाइल अशे जे भीतर जुमाय सबको सांगून गेले तो नफ्ता फुडे व शफई वल बत शफ बलन जुफ्त आदत जे कोण दोन दोन बात वित्र बलन एक आदत दही का है फसरीन आपले एतबार भल्ली भल्ली बरवला तकरीबन 36 अकवाल असे एक कोण होऊ सकता ते कोण होऊ सकता हे का अल्लाच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुतायन सांगला ही जी तफसीर का कम तास अक्सर उलमा बोलला के शफा बलन हर ती चीजो जेको जोड़े जोड़े था पितृ बलन ती चीजो जेको ती एक का देता सिंगल पीर देता अगर ही राता की मुनासिबत धरोलन बाद उलमा बोलले के शफा बलन यौमुन नहर धवो जिस तिजी रात धवो जिस जगत तो ऐसे जिल्हिज्जा सब अल्ली मोहतरम थे
सम्मान मोहतरम जिस बंद अल्लाह करे अहब्बुल अय्याम इलल्लाह यौमुन नहर अल्लाह करे सम्मान पसंदीदा दी यौमुन नहर किगा है जे भीतर हज्जे जे को अक्सर आमाल देता कुर्बानी देता सनाजी नमाज देता भल्ली सर आमाल एक श्री ऐसे भीतर अनि ही चूंकि धा बलन जुफ्त अनि वित्र बलन ओलामा मरोला अरफासो दिस नवो दिस ताकत हिजी को भली फजाइल ऐसे हज्जे अल हज अरफा बल अरफा दिस का असल हज अरफा मिल लो हज मिल लो नतना हज जाने दिन सो वल्लेल भी इदायस राती ची कसम रात जी कितब वतर ही को चूंकि लगते लगते रहे ता सब भली जो अलमा बोलना मुजदलिफा जी रात भली अहम रात जो अलग क्याम रात तेजे मगर ना तला संता हल फी दालिक कसम लिदी हिजर हिजर बलन अकल रुकुजी चीज अल्लाह पुस्ता की ही चीजा बिकर अकलमंदा सबक कसम काफी नहीं का अनि ही इतनी अहमियत अनि मुबारक चीज आती कसम खान के लिए मानो जागा रह जाओ पर कस गौर के लोग ही कस चीजो ताकि सबब कसम ची अहमियत बयान करो जा सबब तेजे मग जी कुंती था अपनी बयान करो नोते ऐसे तेजी अहमियत और खोचा सबब ही कसम कस काफी है शेखर तेजे मग अल्लाह ताला पुरनी चंद कौमा सो हवाला दे जी कुंती कौमा सो तस्किरा कई मरतबा पट रहा है अलम तर कैफ फअल रब्बुक बिआद का तुम्हें पलना तू तो परवरदिगार कौम आद सरी का गए लो इरम ذات العماد कौम ذات बलन आद बलन का इरम कौम आद आद बलन पे मानुस तेजारी कौमा की निस्बत दता तेजी ऊपर पीढ़ी भीतर इरम बरो निकलले मानुस गुजरले होते तिंचे हरी निस्बत करून होते का आदे उला को बनता हजरत हूद अलैहिस्सलाम हिंगा नबी करून गेले बड़ी ताकतवर मजबूत कौम बोलते थे मन अशद मिलना कुवा हम चलो ज्यादा मजबूत दुनिया में जब कौन अटे का पुस्ते होते अल्लाह बता इरम ذات العماد कौन आद जी कौन इरमची औलाद भीतर वाटे ذات العماد इमाद बल्ला ओलोले सुतून बन उलमा बोलना कि इतनी जिस्मानी डील डोल जंगा देन गेले थे ओलोले सुतून पिल्लरा पर हरदुत जंगा बल्ला ओलोले धड़ाती मंच तालो बल्ले जातिल इमान ओलोले धनाती मनसी थी अल्लती लम युखलक मिथलुहा फिल बिलाद अल्लाह बलता तीस परिद मनसे मुल्का भीतर बीज पैदा करून गेलना एटी ओल्ली जिस्मानी दिल डोलची मनसे तासो ते फक्र करते थे कि हम चलो कौन मजबूत वाटे व समूद अल्लदीन जाबु सहर बिलवाद इसी का जरला पुस्ता का तुमका करना कौम समूद सरी अल्लाह का के लो जे कौन जाबू बलन कतरुचे वादी भीतर चट्टानों का धरते होते बल ओनली इंजीनियरिंग जी कौम थे ओले ओनली चट्टान ओले कूड़े फोड़ कतरन करो तेजे तुम महल अपनी तामीर करते थे त्यां जन फतरे काटते थे ओले महल्ला तामीर करते थे का बल्ली श्रम ओले बिल्डिंग को बांधो सो पतन है तो नमीन जीवा तन आमिनी तुम्हें गुणा तुम ओले घरे आराम से बांधता कहीं तुमका तकलीफ दाना या अल्लाह तला संग लो ताजो बल्ले व समूद अल्लदीन जाबु सखर बिलवा वादी खराब उतर तेंचे इलाका भीतर तेन ओली ओली गुणा दुगुन चटानो करते होते अनि फातरे तासुन करो ओली घरे बांधते होते ओ फिरऔन दिल औताद अनि फिरऔन जी कौन मोड़े वाले बोला का बाल मुझे बोला कि ओली ओली बिल्डिंग को बांधते होते एजेंट का दिल औकात बाल मंचे पर ले तो सजा देते हैं क्या करते होते हैं वड़कू गालून दो नहाता दो पाया चार मोड़े मारते होते हैं तिंका मंती ऊपर मारते हो या जमीन या वड़कू करते हो ता सत्य का दिल औकात बनता या तो कि फौज बड़ी ताकतवर होती बहरहाल फिरऔन जे को भली शान छोकर से निरा लो भली ताकत का होती भली जुल्म तो करते हो अल्लदीन तगौ फिल बिलाद सम्मा से खुलासा संग लो ये पूरा कौम अलग अलग जमाना भीतर आएंगे अलग अलग ठावों पर आएंगे लेकिन सम्मा सो कसूर एक कर दो सम्मू मुल्का भीतर सरकशी के तगा वाला अपनी बाउंड्री क्रॉस कर फुड़े उसके अल्लाह ताला जे केटलो दिन का तरुची
इजाजत दिल तो परमिशन दिल तो जे कानून थोड़ो फुड़े गेल ते अल्लदीन तगौ फिल बिलाद जे कोण अपने अपने मुल्का भीतर सरकशी केले नबियाची मुखालिफत केले दीनाची मुखालिफत केले बगावत केले अल्लाह सो कानून मानन ना फअक्सरु फीहल फसाद तिंगा फितना व फसाद ज्यादा केले अक्सर बोले ज्यादा करू छे फसब अलैहिम रब्बुक सौत अजाब तुमचे परवरदिगाराचे अजाबाचे कोडो अजाबासो कोडो तिंजो पर वासलो गे आणि अल्लाह ताला सो अजाब तिंजो पर आयलो सब बोले असल पाणी घालू चाहत होता सौ बोले कोडो तुमचे परवरदिगाराचे अजाबासो कोडो तिंचे ऊपर वासलो पाणी घडला पर आणि तिंचे ऊपर अजाब आयलो जे की त्यांना हे सांगू छता मक्काची मनसा को तुम्ही आज अल्लाच्या नबियाची मुखालिफत करते वाटे तुम्ही अलगुना खा तुम्ही वरतले तुमच्यानं फुडे को भरली वडली वडली कोमो आयली नबियाची अपनी ऐकलं नबियाचं मजाक उडवली चंद मुद्दत तर त्यानं छाती फुलन करून शिंपाते राहिले त्याच्या मग अल्लाह सुजे की अजाब आयलो सगळी कोम बर्बाद झाली तस इन रब्बक लबिल मिरसाद मिरसाद बला निकुन निकुन इंतजार करू दे तुमचं परवरदिगार घात भीतर वाटे निकुन निकुन इंतजार करते वाटे आली जे किसी दुश्मन दुश्मनाचं निकुन इंतजार करता सम्मेलनाचं मारून सोडतं त्याला किसी का अल्लाह ताला को पलते वाटे तुमका चान्स देते वाटे जे घेता तुमचं टेम पुरा जातलो फटक करून त्याला धरतलो अल्लाह सो अजाब येतलो बेरहाल हिंग अल्लाह ताला हे सांगलो कसम खान की जे कोणती कौमो नबियाचे खिलाफ उभे राहता दीनेचे खिलाफ उभे राहता अल्लाहची शरीयतचे खिलाफ उभे राहता चंद मुद्दते मग अल्लाह तो अजाब तुमच्यावर इंतजार राहता तासोबत अल्लाहचे नबिया को तसली असे सम्मेलना धमकी को असे आमची सब पेजे पर पैगाम असे अल्लाह ताला आमका सही बल खदा नसीब करून जे पैगाम उलखून तुझे तकादा बरसल की तौफीक दे आमीन वाखिरु दावाना।